नमस्कार मित्रांनो, आज ह्या व्हिडिओत मी तुम्हाला स्वराज्याच्या एका महान पण सर्वसामान्यांना अपरिचित असणाऱ्या एका वीर मावळ्याची म्हणजे जिवाजी नाईक सरकले यांची वीर गाथा सांगणार आहे. कावळ्या बावळ्याच्या खिंडीत त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाच्या थराराची कहाणी सांगणार आहे. ह्या कावळ्या बावळ्याच्या खिंडीत 25 मार्च 1689 झालेल्या लढाईचं स्वराज्यात काय महत्त्व होतं, इतिहासात काय महत्त्व होतं हेही सांगणार आहे. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्र हादरला तो 2 फेब्रुवारी 1689 दिवशी. महाराष्ट्र आणि सह्याद्री औरंगजेबाच्या लाखो मुघली सेना समुद्राला कणखरपणे गेली 9 वर्ष तोंड देत होता. पण त्या दिवशी सह्याद्रीच्या सिंहाचा छावा आपल्या स्वकीयांच्याच धोकेबाजीमुळं कोल्ह्या कुत्र्यांच्या कैदेत सापडला होता. छत्रपती संभाजी महाराजांना त्या दिवशी मुघलांनी अटक केली होती आणि ह्याच वेळी औरंगजेबानं रायगडाला विळखा घालण्यासाठी 40,000 फौज विविध मार्गांनी रायगडाकडं रवाना केलेली होती. ह्यावेळी रायगडावर असणाऱ्या महाराणी येसुबाई साहेबांनी या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून राजाराम महाराजांचं 12 फेब्रुवारी 1689 रोजी मंचकारोहण केलेलं होतं. जेव्हा 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबानं शंभूराजेंची अत्यंत नृशंस पद्धतीनं अनेक दिवस त्यांना अनेक यातना देऊन क्रूर हत्या केली होती, तेव्हा मराठेशाही शिवरायांचं स्वराज्य संपलं अशीच सर्वांची भावना झाली होती. महाराष्ट्रात फितुरीचं एकच पेव फुटलेलं होतं. अनेक किल्लेदार, अनेक सरदार वतनदारीच्या आणि पैशाच्या लोभानं किंवा जीवाच्या भीतीनं स्वराज्याचे किल्ले मुघलांच्या हवाली करू लागलेले होते. ह्यावेळी गद्दारांची जशी कमतरता नव्हती, तशीच निष्ठावंतांचीही महाराष्ट्रात कमी नव्हती. अनेक निष्ठावंतांनी स्वराज्याची धुरा वाहून नेण्यासाठी आपलं सर्वस्व निस्वार्थपणे पणाला लावलेलं होतं. मुघलांचा सरदार इत्तिकात खान झुल्फिकार खान नुसरत जंग हा एक प्रचंड बुद्धिमान आणि पराक्रमी नेता होता. रायगडाला विळखा घालण्याचं काम म्हणजे काही सोपं नाही हे त्याला रायगडाजवळ पोहोचता पोहोचताच लक्षात आलेलं होतं. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडची निवड करताना फार सखोल आणि दूरवरचा विचार करूनच ती निवड केलेली होती. रायगड किल्ल्याला म्हणजे रायरीच्या डोंगराला अवतीभोवती अनेक इतर पर्वतांचा विळखा आहे. कुठल्याही बाजूनं जा, ह्या डोंगर रांगांना ओलांडल्याशिवाय आणि त्यातल्या चिंचोळ्या घाटवाटा खिंडी पार केल्याशिवाय रायगडाचं साधं दर्शन मिळणंही अवघड होतं. रायगडाला चहूबाजूंनी विळखा घालण्यासाठी तसं इत्तिकात खानाचं 40,000 सैन्यही अपुरंच होतं. पण मित्रांनो, महाराष्ट्राला जशी स्वराज्य निष्ठांची आणि वीरांची एक महान परंपरा लाभली आहे, तशीच महान फितुरांचीही महाराष्ट्राच्या इतिहासात वाणवा आढळत नाही. ह्यावेळी मुघल कारागिरांना रायगड किल्ल्याचा नकाशा आणि रायगड किल्ल्याची मेणाची प्रतिकृती बनवण्यासाठी सर्वात जास्त मदत कुणाची झाली होती, तर ती कवी कलशाचाच मुलगा आणि महाजी निंबाळकर यांची. कवी कलश यांनी आपल्या मैत्री धर्माचं आणि स्वामी भक्तीचं महान उदाहरण देत सर्वोच्च बलिदान केलेलं होतं. शेवटच्या श्वासापर्यंत सर्व हाल अपेष्टा त्यांनी शंभूराजेंसोबत धीरोदत्तपणे सोसलेल्या होत्या आणि त्यांचाच मुलगा गद्दार निघावा. आणि मित्रांनो, महाजी निंबाळकर हे तर शिवरायांचे जावई आणि शंभूराजांचे रामराजांचे दाजीसाहेब होते. रायगडाच्या ह्या नव्या प्रतिकृती आणि नकाशानुसार रायगडाला घट्ट विळखा घालून रायगडची रसद रोखण्याचा निर्णय झुल्फिकार खानानं घेतला. ह्याच योजनेचा एक भाग होता की घोळ गारजाईवाडीच्या मार्गानं घाटावरून खाली कावळ्या बावळ्याच्या खिंडीतून उतरायचं आणि रायगडच्या उत्तर बाजूनं
रायगडाची पक्की नाकेबंदी करायची. ह्यासाठी शहाबुद्दीन नावाचा एक मातब्बर मुघल सरदार पुण्यावरून आपली 5,000 मुघल फौज घेऊन निघाला होता. त्याला वाटेत एक फितूर मराठा सरदार माणकोजी पांढरे आपली 2,000 सैनिकी तुकडी घेऊन मिळालेला होता आणि पुढच्या वाटा दाखवणार होता तो बिरवाडी ह्या रायगडाच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या गावचा देशमुख नरसोजी गायकवाड. मित्रांनो, जर आपण रायगडाची भौगोलिक स्थिती पाहिली तर रायगडाच्या उत्तर दिशेला टकमकटोक हा प्रसिद्ध कडा आहे. यावरून फितुरांचा कडेलोट केला जायचा. ह्या टकमकटोकावर उभं राहून समोर पाहिलं असता उत्तर दिशेला समोर डोंगरांचा जो सर्वात मोठा कडा आहे, जो साधारणतः 5-6 किलोमीटर इतक्या अंतरावर रायगडापासून उत्तरेला आहे, त्या कड्याचं नाव आहे कोकण दिवा. ह्या डोंगराच्या पायथ्याशी एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे सांदोशी. मित्रांनो, हा कोकण दिवा डोंगराचा कडा म्हणजे उत्तरेच्या बाजूनं रायगड किल्ल्याचा पहारेकरीच होता. ह्या डोंगरातूनच कावळ्या बावळ्याची खिंड आणि कावळ्याचा घाट हा घाटावरून कोकणात उतरण्यासाठीचा एक रस्ता होता. इथं महाराजांनी एक चौकीही बांधली होती. तसं एक जकात नाकाही तिथं पूर्वीपासून होता. कोकण आणि घाटावरच्या प्रदेशाला जोडणारा कावळ्याचा दुर्गम घाट हा कोकण दिव्याच्याच परिसरात होता. ह्या व्यापारी मार्गामुळं आणि रायगड ही स्वराज्याची राजधानी अतिशय जवळ असल्यामुळं सांदोशी गाव हे त्या काळी एका बाजारपेठेचं गाव बनलेलं होतं. सांदोशीलाच स्वराज्याच्या फौजेचं एक ठाणही होतं आणि तिथं स्वराज्याच्या सैनिकांची एक छोटीशी तुकडी नेहमी सज्ज असायची. कोकण दिव्याच्या कड्याजवळ एक चौकी होती. जर शत्रूच्या हालचाली उत्तर दिशेनं दिसल्या तर दिवसा गवताच्या गंजी पेटून मोठा धूर करण्याची पद्धत होती आणि रात्री मशाली नाचून रायगडाला इशारे देण्याची पद्धत होती. कोकण दिव्यावरून हा धुराचा किंवा आगीचा इशारा मिळताच रायगडावरचे पहारेकरी सगळ्या रायगडाला सावध करायचे. तसंच कावळ्याच्या घाटाकडे शत्रूला रोखण्यासाठी स्वराज्याची फौजही पाठवली जायची. साधारणतः 25 मार्च 1689 पासूनच इत्तिकात खान झुल्फिकार खानानं रायगडाला सर्व बाजूंनी विळखा घालण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यानुसार विविध दिशांकडून मोगली फौज रायगडाच्या विविध भागाकडे जमा होऊ लागली होती. हा काळ स्वराज्यासाठी फार कसोटी पाहणारा आणि अत्यंत बिकट काळ होता. स्वराज्यासाठी त्याच्या अस्तित्वाचंच संकट घोंगावत होतं. आता रायगडाला चारही बाजूंनी मुघली फौजेचा अजगरी विळखा पडणार हे महाराणी येसुबाईंनी आणि राजाराम साहेबांनी ओळखलेलं होतं. राजपरिवारातल्या सर्वांनी एकाच ठिकाणी एकत्र राहणं फारच जोखमीचं आणि धोकादायक होतं. त्यामुळं रायगडावरून लवकरात लवकर बाहेर पडून दुर्गम अशा प्रतापगडाकडे जाण्याची योजना राजाराम महाराजांसाठी बनवली जात होती. तसं झुल्फिकार खानालाही त्याच्या गुप्तहेरांकडून तसा इशारा मिळालेलाच होता. त्यामुळं रायगडाची सर्व बाजूंनी लवकरात लवकर नाकेबंदी करण्यासाठी त्याची लगबग चालू होती. सांदोशी गावचे जिवाजी नाईक सरकले यांच्या खांद्यावर कोकण दिव्यावर असणाऱ्या चौकीची आणि कावळ्या बावळ्या खिंडीची घाटाच्या रस्त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती. त्यांच्या दिमतीला 10-12 पाईक म्हणजे पायदळातले सैनिक हे टेहळणीसाठी दिले गेले होते, गस्तीसाठी दिले गेले होते. मित्रांनो, मराठ्यांची खरी ताकद ही त्यांच्या गनिमी काव्यात होती. सह्याद्रीच्या अवघड चिंचोळ्या रस्त्यांवरून जाताना आणि दुर्गम घाट खिंडी पार करताना मुघलांची सर्वात जास्त हानी व्हायची. त्यामुळं अनुभवी मुघल सरदार शहाबुद्दीन खानानं आपल्या फौजेच्या हालचाली जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गुप्त तसंच जलद राखण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय घाटवाटांची तसंच स्थानिक रस्त्यांची अगदी बित्तम बातमी असणारे नरसोजी गायकवाडांसारखे स्वराज्याचे फितूरही त्याला साथ देत होते. मित्रांनो, जिवाजी सरकले नाईक हे सांदोशी गावाचेच होते. काही ठिकाणी त्यांचं आडनाव सरकाळे असं दिसून येतं. त्यांचा पूर्वीचा इतिहास आपल्याला फारसा कुठं लिखित आढळत मिळत नाही. जिवाजी नाईक सरकले आपल्या 10 पाईकांसोबत आपल्या
कोकण दिव्यावरच्या चौकीच्या कर्तव्यावर होते. मुघलांचा शहाबुद्दीन खानाच्या फौजेचा तळ घोळ गावाजवळच पडला आहे हे त्यांना कळालं होतं. पण शहाबुद्दीन खानानं यावेळी अत्यंत चपळाई दाखवत अपेक्षेपेक्षा अतिशय जास्त जलद गतीनं आपला तळ हलवला आणि लवकरात लवकर घाट उतरून रायगडाच्या पायथ्याशी पोहोचण्याचा निर्णय घेतला. जिवाजी सरकले नाईक यांना आणि त्यांच्या 10 माणसांना जेव्हा ह्या गोष्टीचा सुगावा लागला तेव्हा त्यांनी सांदोशी गावाकडे त्यांच्या मदतीला फौज पाठवण्यासाठी लगबगीचा निरोप पाठवला. तसंच कोकण कड्यावरून गवताच्या गंजी पेटून रायगडाला सावध राहण्याचा इशाराही केला आणि ह्या 10 जणांनी शहाबुद्दीन खानाच्या फौजेला अडवण्यासाठी कावळ्या बावळ्या खिंडीचा चिंचोळा मार्ग अडवून धरला. आपल्या केवळ 10 सैनिकांसह जिवाजी नाईक सरकले कावळ्या बावळ्याच्या खिंडीच्या तोंडाशी छातीचा कोट करून ती खिंड अडवून उभे राहिले. कुठल्याही परिस्थितीत शेवटचा श्वास कुडीत असेपर्यंत मुघलांना हा घाट उतरू द्यायचा नाहीच असा वज्र निर्धारच त्यांनी केला होता. जिवाजी सरकले नाईक एक कडवे स्वराज्यनिष्ठ आणि पट्टीचे लढवय्ये होते आणि थोड्याच वेळात मुघलांची फौज तिथे येऊन धडकली. खिंडीचा रस्ता जिवाजींनी आणि त्यांच्या नववीरांनी ठामपणे रोखून धरला होता आणि कावळ्या बावळ्याच्या खंडीत भयंकर रणकंदन माजलं. या 10 वीरांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली. निर्धारानं आणि त्वेषानं प्राणपणानं ते झुंजत होते. मुघलांच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक सैनिकाला ते कापून काढत होते. या वीरांचा भयंकर जोर पाहून मुघल सैन्य थबकलं होतं, हादरलं होतं. या 10 जणांनी बऱ्याच वेळ या सर्व मुघल सैन्याला खिंडीत रोखून धरलेलं होतं. बिना उसंत ते वीर लढत होते. यावेळी ते सर्वजण खिंडीत अतिशय जबर जखमीही झाले होते. रक्तानं पूर्णतः न्हाऊन निघाले होते. त्यांच्या शरीरावरची जखम नसणारी जागा शोधणं जवळपास अशक्य होतं. पण तरीही प्राणपणानं ते खिंडीला रोखूनच होते. शत्रूला एक पाऊलही पुढं सरकू देत नव्हते. मुघलांच्या हालचालीचा निरोप कळवला गेला तो सांदोशी गावच्या स्वराज्याच्या ठाणेदारांना. त्यावेळी ते ठाणेदार म्हणजे सरदार गोदाजीराजे जगताप होते. सासवडच्या ह्या अतिशय मातब्बर आणि युद्धानुभवी असणाऱ्या गोदाजी राजेंचं वय 65-70 आसपास होतं. पण त्यांचा उत्साह कुठल्याही तरुणाला लाजवेल असाच होता. गोदाजी जगताप म्हणजे एक अतिशय भयंकर शक्तिशाली लढवय्ये होते. या गोदाजींच्या पराक्रमाची एकच कहाणी तुम्हाला सांगतो ज्यावरून तुम्हाला त्यांच्या पराक्रमाचा अंदाज येईल. स्वराज्याच्या पहिल्या पुरंदरच्या लढाईत विजापूरचा एक अति बलाढ्य व शक्तिशाली सरदार मुसे खान होता. मुसे खानाचं रूप अत्यंत अक्राळ विक्राळ होतं, जणू अफजल खानाची दुसरी प्रतिकृतीच. मुसे खान या सरदाराचा प्रचंड दरारा त्या काळी होता. पण ह्या मुसे खानाला आपल्या तलवारीच्या एकाच घावानं उभं चिरून त्याच्या अक्षरशः 2 फाकळ्या या गोदाजीराजे जगतापांनी केल्या होत्या. मुसे खानाच्या फाकळ्या उडताच पुरंदरच्या लढाईत निर्णायकरित्या पारड हे स्वराज्याच्या बाजूनं झुकलेलं होतं. अशा पराक्रमी गोदाजी राजेंना जेव्हा निरोप मिळाला तेव्हा आपल्या जवळची सर्व शिबंदी घेऊन गोदाजी राजे कावळ्या बावळ्याच्या खिंडीकडे वेगानं धावले. त्यांच्याकडे असणाऱ्या शिबंदीची संख्या अर्थातच शहाबुद्दीनकडे असणाऱ्या 7,000 मुघली फौजेसमोर अत्यंत तुटपुंजी होती. ज्यावेळी सरदार गोदाजी जगताप आपल्या सोबत आपली सैन्य शिबंदी घेऊन कावळ्या बावळ्याच्या खिंडीत पोहोचले तोपर्यंत जिवाजी सरकले नाईक आणि त्यांचे नववीर रक्तानं न्हाऊन लालबुंद झालेले होते. त्या 10 जणांची शरीर शत्रूच्या घावांनी छिन्न विछिन्न झाली होती. पण तरीही शरीरातली दुखदुखी राहून त्यांपैकी बऱ्याच जणांनी कावळ्या बावळ्याची खिंड अजूनही अडूनच ठेवलेली होती. गोदाजी राजेंच्या नव्या दमाच्या मावळ्यांनी शहाबुद्दीनच्या मुघली फौजेवर प्रचंड स्फूर्तीनं यलगार चढवला. मुघल फौजेची भयंकर लांडगेतोड त्यांनी चालू केली. कावळ्या बावळ्याच्या अरुंद खिंडीत भयंकर आणि भीषण रणकंदन पेटलं. हे रणकंदन पुढचे सुमारे 5 प्रहर म्हणजे 15-16 तासांपर्यंत पेटलेलं होतं. शेवटी मुघल फौजेचा ह्या लढाईत अगदी निर्णायक पराभव झाला. स्वतः शहाबुद्दीन आणि माणकोजी स्वतःचा जीव वाचून उरलेल्या मुघली फौजेसहित माग पळत सुटले. गोदाजी जगतापांनी ती वाट सुरक्षित केली, तिथं मोर्चे बांधून तिथली व्यवस्था लावली. पण मित्रांनो, या वेळेपर्यंत
जिवाजी नाईक सरकले आणि त्यांचे नऊ वीर आपलं कर्तव्य बजावून वीरगतीला प्राप्त झाले होते. या वीरांची छिन्न विछिन्न प्रेत मराठ्यांनी मोठ्या सन्मानानं सांदोशी गावात आणून त्यांवर अंत्यसंस्कार केले. मित्रांनो, सांदोशी गावात आपल्याला ह्या वीरांच्या विरगळी शिला आपल्याला आजही पाहायला मिळू शकतील. ह्या कावळ्या बावळ्याच्या खिंडीत झालेल्या लढाईचं स्वराज्यात कसं अनन्य साधारण महत्व होतं हे तुम्हाला पुढील घटनांवरून लक्षात येईल. मित्रांनो, या लढाईमुळं रायगडाच्या उत्तरेची दिशा आणि तिच्याकडून रायगडाला मिळणारी रसद सुरळीतपणे पुढचे सुमारे 8-10 दिवस चालू होती. त्यामुळं रायगडाला पुढचे अनेक दिवस मुघलांसोबत भांडण्यासाठी धान्याचा पुरेसा साठा प्राप्त झालेला होता. तसंच उत्तरेच्या ह्या बाजूला रायगडाचा वेढा अतिशय कच्चा राहिल्यामुळं तो वेढा बळकट करण्यासाठी इत्तिकात खान झुल्फिकार खानाला रायगडाच्या दक्षिण दिशेची काही फौज काढून उत्तर दिशेला पाठवावी लागली होती. त्यामुळं दक्षिण दिशेला मुघल फौजेचा असणारा घट्ट वेढा काही प्रमाणात ढिला पडलेला होता आणि त्यामुळं ज्यावेळी मुघलांचा वेढा दक्षिण दिशेला थोडा ढिला पडला, या ढिलाईचा अचूक फायदा घेऊन 5 एप्रिल 1689 रोजी साधूच्या वेशात छत्रपती राजाराम महाराज आपल्या काही मोजक्या माणसांसह मंत्र्यांसह रायगडच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या वाघ दरवाज्यातून खाली उतरले आणि त्यानंतर पोलादपूर उमरठे मार्गे पार घाटातून प्रतापगडावर पोहोचण्यात यशस्वी झाले होते. जर कावळ्या बावळ्याच्या खिंडीत झालेली लढाई मराठ्यांनी जिंकली नसती तर राजाराम महाराजांचं रायगडावरून बाहेर पडणं जरा अवघडच झालं असतं. छत्रपती राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आणि स्वराज्याचा सर्व राजपरिवार एकाच जागी न थांबल्यामुळं मुघलांची शक्ती विखुरली गेली. तसंच स्वराज्य निष्ठ असणाऱ्या मावळ्यांसाठी ही एक घटना म्हणजे नवसंजीवनी देणारी होती, दिलासा देणारी होती. शंभूराजेंची अटक आणि त्यापाठोपाठ त्यांच्या झालेल्या क्रूर हत्येच्या वज्राघातातून मराठेशाही सावरण्यात ह्या घटनेमुळं लवकर मदत झाली. अत्यंत बिकट परिस्थिती असताना जिवाजी सरकले नाईक आणि त्यांच्या नऊ महान वीरांनी प्रसंगावधान राखून कावळ्या बावळ्याच्या खिंडीत शत्रूला स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन रोखून धरलं होतं आणि त्यानंतर गोदाजी राजे जगतापांच्या छोट्याशा शिबंदीनं कावळ्या बावळ्याच्या खिंडीत जी पराक्रमाची पराकाष्ठा केली होती त्याला इतिहासात तोड नाही. मित्रांनो, ह्या वीरांच्या बलिदानाची जाण, पराक्रमाची जाण खुद्द राजाराम महाराजांनी राखली होती. यानंतर जेव्हा पुढं काही काळानंतर स्वराज्याची घडी पुन्हा एकदा बसू लागली होती तेव्हा स्वतः छत्रपती राजाराम महाराजांनी वीर जिवाजी सरकले नाईकांच्या वारसांना सांदोशी गाव बक्षीस म्हणून बहाल केलं होतं. तसंच सासवडच्या गोदाजी राजे जगतापांच्या पराक्रमाचा यथायोग्य सन्मान छत्रपती राजाराम महाराजांनी राखलेला होता. मित्रांनो, स्वराज्याची मशाल संकटांच्या भयंकर वादळांमध्ये सापडलेली असताना स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन ती मशाल धगधगती ठेवणाऱ्या वीर जिवाजी सरकले नाईक आणि त्यांच्या नऊ महान वीरांना तसंच सासवडच्या पराक्रमी गोदाजी राजे जगताप यांना माझे शतशः सादर प्रणाम. त्या वीरांना माझे शेकडो मानाचे मुजरे. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.